आज मी खडकवासल्यामध्ये आलोय. या सगळ्या भागामधनं कधी इथे आल्यानंतर, कधी इथून कधी जाताना येताना माझ्या रमेश वांजळेची आठवण आल्याशिवाय कधी आजपर्यंत मी तुमच्या नुसत्या टाळ्यांसाठी आणि घोषणांसाठी बोललो नाही. हे मी खरंच सांगतो. दरवेळेला आम्ही इथून ज्यावेळेला कधी जातो येतो वगैरे गाडीमध्ये आमची नेहमी चर्चा होते की माझा वाघ गेला. छोड़ गया जो तू कैसे जिएंगे हम.